कोरोना काळामध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. राज्यातील अनेक शाळा संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक फी देण्यासंदर्भात दबाव आणण्याबाबत अनेक तक्रारी आल्या असल्यामुळे या संदर्भात राज्य सरकार कठोर कारवाई करणार अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. ग्राउंड लेव्हलला अनेकदा हा विषय पुढे आला असला तरी रिझल्ट न देणं किंवा लीक न पाठवणं वगैरे अशा प्रकारचे घडामोडी होऊ लागलेल्या आहेत. नाही, या संदर्भामध्ये आम्ही वारंवार आपल्याला माहिती आहे की सांगितलेलं आहे आणि सातत्याने ज्या ज्या वेळा मला मीडियाने हा प्रश्न विचारलेला आहे किंवा मी ज्या ज्या ठिकाणी गेलेले मी सर्वांना हे सांगत आहे की ही परिस्थिती वेगळी अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकमेकांना सहकार्याची भूमिका करण्याची आवश्यकता आहे. आणि सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने न्यायालयामध्ये जाऊन पाठपुरावा करत आहोत. त्यांच्या बाजूने जशी हरीश साळवे जी भूमिका मांडत होते आपल्याही वकिलांनी भूमिका मांडलेली आहे. काही अजून भूमिका वकिलांना मांडायच्या आहेत, ते मांडण्याचं काम माननीय उच्च न्यायालयामध्ये चालू आहे. परंतु या काळामध्ये शिक्षण मुलांचं थांबू नये ही भूमिका सुद्धा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून अगोदरच आम्ही संस्थांना सांगितलं. त्यामुळे कोणी समजा ऑनलाईन लिंक देत नसेल किंवा विद्यार्थ्यांना रिझल्ट देत नसेल तर अशा तऱ्हेच्या घटना घडू नयेत ही आमची अपेक्षा आहे. अशा घटना घडत असेल तर त्या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भामध्ये ऑलरेडी आम्ही निर्देश दिलेले आहेत. नाही, जिस तरह से नाशिक के संस्था चालकने कहा है कि अगर आप फी नहीं भरोगे तो आप को एजुकेशन नहीं लेने देंगे या ऑनलाइन आपको जो लिंक है वो नहीं भेजेंगे, इस तरह की कार्रवाई स्कूल मैनेजमेंट कर नहीं सकता क्योंकि राइट टू एजुकेशन के अंतर्गत जो है हर बच्चे का अधिकार है कि उसको एजुकेशन मिलना. और हमने पहले भी बार बार सरकार की तरफ से कहा है, शालेय शिक्षण विभाग की तरफ से कहा है कि राइट नाउ ये जो है ये मैटर माननीय उच्च न्यायालय में है. इसके ऊपर कल भी हमारी हियरिंग हुई है तो लगातार हमारा अपेक्षा ये है कि आने वाले दिनों में माननीय उच्च न्यायालय के माध्यम से हमें दिलासा मिलेगा. लेकिन आज की परिस्थिति देखते हुए, कोरोना की स्थिति देखते हुए, पालक की आर्थिक स्थिति देखते हुए स्कूल को हमने बार बार यही कहा है कि आरडी के अंतर्गत आप किसी बच्चे को शिक्षा से वंचित नहीं कर सकते. और इस तरह की कोई अगर स्कूल एक्शन करता है तो उसके खिलाफ शालेय शिक्षण को ऑलरेडी बोल दिया है विभाग के माध्यम से हमने कि ऐसे स्कूल के खिलाफ जो है हम एक्शन लेंगे.